नमस्कार। मर्द आमी मराठे खरे, दुश्मनाला बरे कापरे, देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे। मर्द आमी मराठे खरे, मर्द बाणा ज्याच्या नसा नसा तर वाहत होता, स्वराज्याचे स्वप्न पाहणारे निच्छाचा महामेरू, बहुचरणचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगीराज, कीर्तिवंत, गुणवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, होय छत्रपती शिवाजी महाराज, हाच माझा विषय, त्यांना माझा मानाचा मुजरा। अहो आम्ही म्हणजे द ग्रेट मराठा, या महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा, आमच्या काजात प्रेमाचा साठा, आणि फक्त आणि फक्त छत्रपती आणि छत्रपती हाच आमचा बायोडाटा, हाच आमचा बायोडाटा। शिवाजी मातृभक्ती आणि पितृभक्ती फार होती। ऐका, जेव्हा शिवाजीचे वडील शाजी राजे महाराष्ट्रात आले, तेव्हा शिवबा वडिलांसंगे जोडे घेऊन चालत होते। बघा केवढा आदर, नाही तर राजची पिढी अडकली मदर डे आणि फादर डे मध्ये। रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि घोडदौड सुरू केली। कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून दरबारी आणली जाते, तेव्हा शिवराय त्यांना माते समान मानून त्यांची रवानगी घरी मानाने करतात। असा धर्मनिष्ठ राजा होणी नाही। अष्ट पैलू हिऱ्याचा कोणता पैलू अधिक चमकदार समजायचा? खरच राजांचे पराक्रम सांगताना शब्दांची शक्ती अपुरी ठरते। शिवराय म्हणजे आलोक्य शक्ती। आहो तांडा जसे खडे, तसेच समाजात वाईट वृत्तीचे लोक होती, त्यांचा राजाने बंदोबस्त केला। आठवा तो प्रताप गडावरील पराक्रम, सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान, सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान, हा हा म्हणता माझ्या राजाने त्याला धुळीस मिळवलं। अहो लाल मला झोपलेल्या साहित्य खानाचे रस्ते झोप पुडवली नाही, त्यांनी माझ्या शुभाच्या नावाची हाय खाली आणि तो पळून गेला। अशी अनेक बलाढ्य शत्रूचा शक्तीपेक्षा युक्तीनेच बंदोबस्त केला। औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन माझा राजा सुखरूप गडावर पोचला। स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून आता सण सोहळा पार पडला आणि राजा छत्रपती झाले। त्यांची कीर्ती जगभर पसरली। शब्दी पडताता पुरे अशी शुभांची कीर्ती, शब्दी पडताता पुरे अशी शुभांची कीर्ती राजा शुभोने जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती, क्षत्रिय कुलवंतास राजा धीरा।